फर्जी रॉयल्टी पर रेत की तस्करी करने वाले आधा दर्जन रेत तस्करों पर अपराध शाखा पुलिस ने गिरफ्तार किया है। सोमवार को सभी आरोपियों को अदालत में पेश कर उन्हें पुलिस रिमांड पर भेजा गया। इसी बीच कोराड़ी में एक और टिप्पर चालक को फर्जी रॉयल्टी की मदद से रेत की तस्करी करते हुए पकड़ा गया है। प्रकरण में और भी गंभीर खुलासे होने की संभावना है, ऐसी जानकारी डीसीपी चिन्मय पंडित ने दी। 3 दिन पहले स्थानीय क्राइम ब्रांच की टीम ने मध्य प्रदेश के भोपाल स्थित गोविंदपुर में छापा मारकर फर्जी रॉयल्टी गिरोह के एकमात्र सदस्य राहुल नरेश खन्ना को गिरफ्तार कर नागपुर लाया गया था। राहुल नागपुर और नागपुर ग्रामीण तथा अन्य शहरों के रेत तस्करों को मध्य प्रदेश के घाटों के नाम से फर्जी ऑनलाइन रॉयल्टी निकाल कर देता था। रॉयल्टी घंटों के हिसाब से निकाली जाती थी। इसका वह 5 से 10 हज़ार रुपये लेता था। ऑनलाइन रकम मिलने के बाद राहुल ऑनलाइन फर्जी रॉयल्टी स्लिप भेज देता था। इसके बाद संबंधित तस्कर भोपाल से नागपुर आने में जितना समय लगता है उतने समय में स्थानीय घाटों से रेत की तस्करी करता था और पकड़े जाने पर फर्जी रॉयल्टी दिखाकर छूट जाता था। लंबे समय से यह गोरख धंधा चल रहा था। इसी बीच जोन क्रमांक 5 के उपायुक्त मनीष कलवानिया की टीम ने रेत से भरा टिप्पर MH-40-7886 पकड़ा। चालक करण महादेव के पास भी मध्य प्रदेश की फर्जी रॉयल्टी मिली है। कोराड़ी थाने में प्रकरण दर्ज कर राहुल को गिरफ्तार किया गया। इसके कब्जे से रेत व टिप्पर जब्त किया गया है। साथ ही गिरफ्तार आरोपी रेत तस्करों में सुरेंद्र विठोबा सावरकर, आशीष मूलचंद गौर, पीयूष राजेंद्र बुर्डे, महेश चंद्र प्रकाश चकोले और ईशान लहू कुमार बांगड़े सभी सावनेर खापा निवासी है। वही DCP चिन्मय पंडित ने बताया कि गिरफ्तारी के बाद राहुल ने उक्त तस्करों को फर्जी रॉयल्टी देने की बात स्वीकार की है। इसके आधार पर रविवार की रात उपरोक्त रेत तस्करों को गिरफ्तार किया गया है। प्रकरण में आरोपियों को राजनीतिक संरक्षण भी मिल रहा था, हालांकि पुलिस इससे इनकार कर रही है। सोमवार को सभी आरोपियों को अदालत में पेश किया गया, जहां से उन्हें 27 जनवरी तक पुलिस रिमांड पर भेज दिया गया है। सभी आरोपियों से पूछताछ के बाद उन्हें भी गिरफ्तार किए जाने की संभावना है। इसके लिए आरोपियों के मोबाइल खंगाले जा रहे हैं। यह जानने का प्रयास किया जा रहा है कि तस्करी के मामले में आरोपियों के संपर्क में कौन कौन था। इसकी जांच जारी होने की जानकारी DCP चिन्मय पंडित ने दी। माननीय CP सरांना, अमितेश कुमार सर, नागपूर पोलीस आयुक्त, त्यांना माहिती मिळाली होती की इथून घर बसल्या एका व्यक्तीला व्हॉट्सॲपवरती जर आपण पैसे ट्रान्सफर केले तर घर बसल्या त्यांना घाटावरती वाळूचा जो ETP ज्याला म्हणतात त्याला ई ट्रान्झिट पास तो काढून मिळतो आणि घाटावर न जाता वाळू इथल्या इथे कुठून तरी काढून ते विकण्याचे प्रकार नागपूरमध्ये सर्रास चालू आहेत अशी माहिती होती। आणि हे जे ETP होते ते मध्य प्रदेशमधल्या घाटातील होते आणि जी पास देणारी व्यक्ती ही मध्य प्रदेशमधील मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणची ही व्यक्ती होती। त्या माहितीच्या आधारे आम्ही वर्कआउट केलं आणि एक पास काढून पाहिला, ई ट्रान्झिट पास आम्ही काढून पाहिला आणि ही माहिती व्हेरीफाय झाली की असंच घर बसल्या घाटावर न जाता ई ट्रान्झिट पास मध्य प्रदेशच्या रेती घाटांचा काढून मिळतो आहे। वास्तविक पाहता प्रोसिजर अशी आहे की जर जी कुठली गाडी ज्या गाडीने रेती ट्रान्सपोर्ट करायची असते ती गाडी घाटावर जाणं आवश्यक आहे। तिथे ती रेती भरल्यानंतर तिचं प्रॉपर वजन होतं, तिची सरकार दरबारी तिची नोंद होते आणि मगच तिला ETP म्हणजे ट्रान्झिट पास हा दिला जाऊ शकतो। आणि त्या ई ट्रान्झिट पासमध्ये त्या घाटाचं नाव, घाट मालकाचं नाव आणि ज्या ठिकाणी वाळू टाकायची आहे त्याचं नाव असतं आणि किती वेळात हे काम करायचं आहे ती वेळ देखील त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते, ही प्रोसिजर असते। त्यामुळे वास्तविक घाटावर न जाता घर बसल्या ETP देण्याचा हा एक मोठं रॅकेट असल्याचा आम्हाला संशय आला। त्या आधारे आम्ही भोपाळला टीम पाठवली आणि त्या ठिकाणून आम्ही राहुल खन्ना या व्यक्तीला तिथून अरेस्ट केलेलं आहे आणि त्याच्याकडे विचारपूस केली असताना हे रॅकेट उजागर झालं आणि त्यामध्ये नागपूरमधल्या बऱ्याच जे रेती व्यावसायिक आहेत त्यांची नावं समोर आलेली आहेत। त्यापैकी 5 लोकांना आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे आणि त्यांच्याकडे अजून जास्त विचारपूस चालू आहे। आता ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जसं जसं पुढे जाऊ त्याच्यामध्ये अजून कोणाचं इन्वॉल्वमेंट असेल का ते आम्ही चेक करतो आहोत आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। जसं मी आधी सांगितलं की रॅकेट ऑपरेट असं करत होतं की हे इथून ई ट्रान्झिट पास मध्य प्रदेशचा घ्यायचे आणि मध्य प्रदेशमध्ये न जाता इथल्याच आसपासच्या कुठल्या तरी रेती घाटांवरनं हे रेती उचलायचे आणि आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रातले रेती घाटांचं लिलाव झालेला नसून आता रेती काढणं, रेती उत्खनन हे सुरू नाही आहे। त्यामुळे अवैधरित्या असा आमचा संशय आहे की अवैधरित्या करत असावेत आणि इथूनच उचलून
रेती ते टाकत असावेत आणि एका ई टी पीवरती किती खेपा टाकतात ह्याचा कुठेच हिशोब नाही आहे. तर हे एक प्रकारे हे सरकारी नियमांचं उल्लंघन आहे आणि सरकारची फसवणूक आहे आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल केलेला आहे. किती आरोपी अरेस्ट केले आहेत? मुख्य आरोपी कोण आहे? मुख्य आरोपी जो आहे राहुल खन्ना, याला आम्ही मध्य प्रदेशमधनं अरेस्ट केलेला आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.